गेल्या 10 वर्षात राजकीय वैर अत्यंत वैयक्तिक पातळीवर गेलं, नेते अत्यंत खालच्या पातळीवर टीका करू लागले. हे तुमची सत्ता आल्यानंतर सुरू झालं असं लोकांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला पुराव्यासहित सांगू शकेल की महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं आणि उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीम यांनी जी वैयक्तिक खालची पातळी गाठली ती मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय कल्चरला एक कलाटणी देणारी होती आणि वाईट कलाटणी देणारी होती. मग याचं भीष्म पितामह कोणाला म्हणता येईल? तर ते विकासाचा ध्यास म्हणजे